शहर के कलमना थाना क्षेत्र के काउंटी रोड स्थित एक मकान का ताला तोड़ चोरों ने हाथ साफ कर दिया ये घटना तब की है जब घर के लोग कुछ काम से बाहर गए थे बीते कुछ महीनों पहले कलमना थाना क्षेत्र की आदर्श नगर में रहने वाली राजेंद्र प्रतिकी के यहाँ जब वो घर से बाहर गए थे तब कुछ अज्ञात चोरों ने घर का ताला तोड़कर घर में प्रवेश किया वह बेडरूम में रखी लकड़ी अलमारी से सोने के जेवरात समेत अन्य चीजों पर हाथ साफ किया जिसकी कुल कीमत तीन लाख इक्कीस हजार छह सौ रूपए बताई गयी इसके बाद कलमना पुलिस हरकत में आई और इस मामले में कार्रवाई करते हुए कुल चार आरोपियों को धर दबोचा संदर्भ मी अधिक जानकारी कलमना पोलीस के अधिकारीद्वारा गई पोलीस स्टेशन कळमना येथे दिनांक एकवीस बारा दोन हजार वीस रोजी फिर्यादीनं आम्ही राजेंद्र फागुजी प्रत्येकी राहणार आदर्श नगर जुनी कामटी रोड यांनी पोलीस स्टेशनला येऊन आपल्या घरी चोरी घालायची माहिती दिल्या त्यांच्याकडे दीड लाखाची चोरी झाल्याची त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून आपण त्यांची फिर्याद घेतली फिर्याद घेऊन आरोपीचा तपासकामी आम्ही आमचे स्टाफसह माननीय वापुनी साहेब यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन कळमना हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना कळमना गावमध्ये आरोप एक संशयित व्यक्ती आम्हाला मिळाला त्यास आम्ही त्याचं नाव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव सय्यद तोसिफ सांगितल्याने अधिक माहिती विचारली असता त्यांनी उळाहुडीचे उत्तर दिल्याने आम्ही त्याला पोस्टेला आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी आम्हाला सांगितले की कळमन हद्दीमध्ये माझ्या दोन ते चार मित्रासोबत आणखीन आणखीन घरपुढे केल्याचे त्यांनी सांगितल्याने आम्ही त्यांच्या साथीदाराचे नाव वगैरे विचारले असता त्यांनी आम्हाला साथीदाराचे नाव वगैरे सांगितले आम्ही त्यांच्या मोबाईल लोकेशन वगैरे टावर लोकेशन काढून त्या अधिक आरोपींना पोस्टेला पकडून पोस्टेला आणून तैंक अधिक तपास तपास के आम संगित कि पोलिस स्टेशन कलमना ये पांच से सह घरपुड़ा के लिए इस दौरान ये भी जानकारी प्राप्त हुई कि पकड़े गए आरोपी आपराधिक प्रवृत्ति के हैं और उन्होंने शहर में सेन मरी की कुल छह घटनाओं को अंजाम दिया है कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार बीसी न्यूज नागपुर